आशा स्वयंसेवी दिवस के अवसर पर राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन और तालुका स्वास्थ्य अधिकारियों के सहयोग से आज 11 मार्च को पंचायत समिति हिंगनघाट में आशा स्वयंसेविकों और गट प्रवर्तक को सम्मानित करने के लिए एक गुण गौरव समारोह आयोजित किया गया। तहसील चिकित्सा अधिकारी डॉक्टर विशाल रोईकर, सहायक जिला स्वास्थ्य अधिकारी प्रभाकर नाइक के साथ साथ पंचायत समिति के एकीकृत बाल विकास विभाग के अधिकारियों के साथ साथ स्वास्थ्य विभाग के कर्मचारी और गट प्रवर्तक उपस्थित थे। आशा दिवस के अवसर पर रंगोली प्रतियोगिता, नृत्य प्रतियोगिता, गीत गायन प्रतियोगिता, नाटक प्रतियोगिता जैसे विभिन्न प्रतियोगिताओं का आयोजन किया गया था। माझे सर्व कडधान्य मिळून बनवलेले एक डॉल आहे, याच्यापासून आपल्याला सर्व डाळी जर मिश्र करून बनवल्या तर यापासून आपल्याला भरपूर प्रोटीन्स मिळतात आणि प्रोटीन्स हे आपल्या शरीराच्या वाढीसाठी तसेच निरोगी राहण्यासाठी दैनंदिन जीवनात प्रोटीन्सची खूप आवश्यकता असते। दररोज जर आपण 1 ग्रॅम प्रोटीनचे सेवन केले तर आपल्याला 4 किलो कॅलरी इतकी उष्णता मिळू शकते। मी आज म्हणजे सर्व मिश्र डाळीचे वडे बनवले आहे, यामधून जर प्रोटीनचे प्रमाण जर एकत्र करून बनवले तर त्याची म्हणजे गरज आवश्यकता जास्त मिळते शरीराला आपल्या, त्यासाठी मी मिश्र डाळीचे वडे बनवले आहे आणि त्याचबरोबर छोट्या मुलांसाठी बीटचे पापड बनवले आहे, त्यामध्ये तांदळाचा सुद्धा वापर करून हे पापड बनवले आहे। लहान मुलं बीट खायला कंटाळा करतात तर हे बीटचे पापड आपण त्यांना देऊ, त्यांचे स्नॅक्समध्ये याचा वापर करू शकतो। नाव प्रिया सुनील मुन, मी UPSC टाका ग्राउंड इथे कार्यरत आहे, संत ज्ञानेश्वर वार्डमध्ये मी कार्यरत आहे आणि हे आहे बीटचा हलवा। जसे गरोदर माता झाली, तिला जर असं खायवसं तिला रक्तशयाची कमतरता असेल तर हा बीटचा हलवा आहे। जसं म्हटलं की ती बीटचा ज्यूस काढून पिऊ शकत नाही, तिला कसं तरी वाटते प्यायसाठी, तर ती ह्या पद्धतीने साखर टाकून, थोडंसं तूप टाकून, थोडं काही जे काही आपल्या घरी उपलब्ध आहे, जे काही आपले जसे बीट झाले, साखर झाले, हे तर सगळ्यांच्याच घरी राहते, ती ह्या पदार्थाचा वापर करून ती नाही का अशा पद्धतीने तो हलवा बनवू शकते। NBCN न्यूज के लिए हिंगनघाट से रवी एनोरकर।